करण्यासाठी जास्ती सूट आहे सिंगर म्हणून आणि डॉक्टर आहे म्हणून. इथे बे एरिया सिलिकॉन व्हॅली आणि सॉफ्टवेअरचं वर्चस्व सगळ्यांना माहिती आहे. तर न माझ्या ओळखीतली अशी एकमेव डॉक्टर आहे जी सन सर्टिफाईड जावा प्रोग्रॅमर आहे. तर आपण त्यांच्या भक्ती संगीतीच्या मैफिलीकडे आता वळूया, त्यांना विनंती करूया की आता त्यांचा प्रोग्राम त्यांनी सुरू करावा. दिनाच्या सोहळ्यानिमित्त सगळे जमलेलो आहोत आणि हा सगळा सोहळा बघताना मला अतिशय आनंद होतोय. मी पहिल्यांदाच असा सोहळा अटेंड करते आहे. तर अशा या सगळ्या भक्तिरसाचा अनुभव घेण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या गजानन महाराज परिवाराच्या समितीचं आणि सगळ्यांचं मनपासून धन्यवाद देते. सुरुवातीला एक छोटासा दासगण महाराजांचा श्लोक आहे. सतेज दुसरा रवी हरि समजाचे बल वशिष्ठ सम सर्वदा त्वदीय चित्त ते निर्मळ असे असुनिया खरे वरी वरी पिसा भासतो तया गुरु गजानन प्रति सदा गणू वंदितो. तर गजानन महाराजांना आणि श्री गणेशांना नमन करून मी आजचा कार्यक्रम सुरू करते. सुरुवातीला श्री गणेशाचं एक अभंग गाऊया.
श्री गजानन महाराजांच्या अतिशय आवडीचं शिवाचं भजन जे संत मीराबाईंनी लिहिलेलं आहे हे मी गाणार आहे. Thank you.
परिचित आणि आवडीचे असे अभंग घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुढचा अभंग कानडावो विठ्ठलू, म्हणजे अगम्य असं जे विठ्ठलाचं रूप आहे जे कोणालाच अजून कळलेलं नाही अशा विठ्ठलाचा अतिशय लढीवाळ ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. शिमा नागी जी
सगळ्या साथीदारांची ओळख करून देते, म्हणजे जगदीश नंतर करणार असेल ओळख ना, मीच करू। हरमोनियमवर साथीदार हे सगळे तुमचेच लोक आहेत, म्हणजे मी पण तुमचीच आहे पण मी थोड्या लांबून आली। श्रीयुत मनोज तामणकर तबल्यावर आहेत, श्री सतीश तारे आणि आशीष तारे मंजिऱ्यावर साथ करतात, योगेश आयाची माझ्या उजवीकडे मला साथ करणार आहेत, स्वाती धर्माधिकारी आणि श्री शुभा सुंदरमूर्ती। श्री गणेशाचं गाणं घेणार आहोत, नवीनच अतिशय लोकप्रिय झालेल्या कटार काळजात घुसली या सिनेमातलं, सिनेमाचं म्हणणार नाही मी, नाटक त्याच्यातलं खूप आवडीचं लोकांच्या गाणं आहे हे।
तीन अभंग आहेत. एक अभंग दिंडीचा आहे, त्याच्यानंतर एक गजानन महाराजांचा आणि मग भैरवी.
थैंक यू सीमा, भक्ति रसा मध्ये आम्हाला अगदी चिंब भिजवून टाकलंस तू, थैंक यू। आता आपण सगळ्यात जे आपल्या या कलाकारांनी आपल्या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची जी शोभा वाढवलेली आहे, आपण थोडंसं एक छोटंसं त्यांचं एक कौतुक करूया। तर मी मनोजजींना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या न जरा त्यांनी पुढे यावं।